नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एम पी एस सी सर्व सेवा गाळण्यासमध्ये स्वागत आहे। तर बातमी आलेली आहे, आपली राज्यसेवा परीक्षा झालेली आहे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसची पण झालेली आहे। तर एम पी एस सी 2021 परीक्षांची वेळापत्रक जाहीर करावे अशी विद्यार्थ्याची मागणी आहे। राज्य सरकारने मागणीपत्र पाठवलेलेच नाही अजून, किती जागा रिक्त आहेत वगैरेचं आयोगाकडे, तर पाहूया सविस्तर बातमी। राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने आतापर्यंत 2021 या सालातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत या प्रश्नावरून विद्यार्थी चिंतेत पडले आहेत। सर्वसाधारणपणे एम पी एस सीने 2021 होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबर 2020 जाहीर करणे अपेक्षित असते, मात्र कोरोना आरक्षण आदी कारणामुळे घोषित केले नसावे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एम पी एस सीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा तब्बल 5 वेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच, मात्र यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत हे या स्पष्ट केले नाही। 21 मार्चला परीक्षा होऊन कोरोनासारख्या संकटात देखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते हे एम पी एस सीने दाखवून दिले, त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एम पी एस सीला पाठवावे, जेणेकरून वेळापत्रक जाहीर करून अधिकारी होण्याची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजित अभ्यास करता येईल असे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे। तर काय आहेत समस्या विद्यार्थ्यांच्या? कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या 2 वर्षात भरती प्रक्रिया रखडली, वय वाढल्याने संधी हुकली, वय वाढले जाणार केवळ घोषणा झाली मात्र निर्णय नाही, मानसिक ताण वाढला असून भविष्य धोक्यात आल्याची भावना, अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याची गणित बिघडली। तर काय अडचण आहेत? वेळापत्रक जाहीर न केल्याने पुढील नियोजन कसे करणार? राज्यसेवा पूर्वपरीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने 11 एप्रिलला होणार संयुक्त पूर्वपरीक्षा गट बवर लक्ष केंद्रित, संयुक्त गट क सेवा परीक्षेची म्हणजे स्टॅक असिस्टंट एक्साईज आणि क्लर्कची अद्याप जाहीर परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाही। तारीख काय मित्रांनो? जाहिरातच आलं नाही, तारीख कुठून देणार आहेत? अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न। तर परीक्षार्थीचं पहा म्हणणं, मागील सरकारच्या काळापासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे। यापूर्वी एम पी एस सीने तंतोतंत वेळापत्रकाचे पालन केले होते, त्यामुळे परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढली, आरक्षण आणि इतर कारणामुळे परीक्षा प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत, यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज। तर मित्रांनो, असा तुम्ही आता संघटित झालं पाहिजे, तुमचा जर आवाज म्हणजे सरकार दुर्लक्ष जर करत असेल तर कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे, त्या दिवशीसारखं मोठं आंदोलन उभारण्याची, कारण सरकारला निर्णय बदलावा लागला परीक्षा पुढे ढकलण्याचा, त्यामुळे जागा काढा म्हणून आता तुम्हाला एकत्र यावंच लागेल आपल्या भविष्यासाठी।